धर्मवीर म्हणून उद्धव ठाकरेंना संबोधलं जात आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वापस. फक्त शिवसेना आणि हिंदुत्व ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेनेला कोणतं हिंदुत्व प्रोजेक्ट ढोंगीपणा शिवसेनेला हिंदुत्वाच्या बाबतीत करण्याची कोणतीच गरज नाही आणि आवश्यकता नाही. या जगाला माहीत आहे हिंदुत्ववादी कोण आहे म्हणून, कोण कशा पद्धतीनं हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी करतं आणि कोण जनतेसाठी आणि हिंदुत्व जगतं हे या देशाला महाराष्ट्राला तर चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. तेव्हा असं हिंदुत्व प्रोजेक्ट करणं वगैरे वगैरे या भानगडीत आम्ही पडत नाही. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत. या जगात आत्तापर्यंत एकच हिंदू हृदय सम्राट होऊन गेले आणि येणाऱ्या काळातसुद्धा या जगात दुसरा हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही, शिवसेना प्रमुखच. आणि त्यामुळे त्यांचे आम्ही शिवसैनिक आहे. त्यामुळे आम्हाला हिंदुत्व प्रोजेक्ट करायला लावणं, हिंदुत्व कुठं होर्डिंगवर दाखवणं एवढ्यापुरतं हिंदुत्व आमचं सीमित नाही आहे. आमचं हिंदुत्व तर तळागाळात रुजलेलं आहे आणि त्या नुसती जगण्याची पद्धती हिंदुत्व फक्त नुसतं दाखवण्याची पद्धत नाही जगण्याची पद्धत आहे. त्या हेतूनं शिवसेना काम करत असते. संघामध्ये हा दौरा होत आहे, शिवसेनेसाठी महत्त्वाचा दौरा आहे आगामी निवडणुकापासून. हा महाराष्ट्र हा देश प्रत्येक माणसाचा आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब तर या राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आहे. त्यामुळं हा कोणत्या व्यक्तीसाठी नाही आणि हा कोणत्या व्यक्तीची जहागिरी कोणता एरिया कधीच राहत नाही. अशा अनेक अनेक जहागिऱ्या कधी कधी क्षणात नेस्तनाबूद या महाराष्ट्रात या देशात घडलेल्या आहे. त्यामुळे शिवसेनेचा तो मतदारसंघ आहे. या ठिकाणी एक शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेब जातात, पोहरादेवीचं दर्शन घेत आहेत आणि म्हणून मला असं वाटतं याच्यात कोणत्या व्यक्तीविषयी जाण्याचा हा प्रश्न शिवसेनेचा मुळीच नाही. पोहरादेवीतून खरं तर याला सुरुवात होत आहे. सुनील महाराजांना शब्दसुद्धा दिला जातो, शब्दही पाळला जातो. कोणता शब्द दिला तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती नाही. असं येऊन आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करू असं बोलतो. मग होतोय ना, पोहरादेवी दर्शनाला सुरुवात करूनच दौऱ्याची सुरुवात होते. शब्द वगैरे हा विषय मला असं वाटतं तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती नाही हा कोणता शब्द कोणाला दिलेला आहे. परंतु हा दौरा एक संघटनात्मक हेतून राजकीय हेतून होत असताना निश्चित संघटन पुन्हा मजबूतीनं जे आहेच आणि जवळपास 6-7 लोकसभेशी या दौऱ्याच्या निमित्तानं कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि याच्यामध्ये ऑलरेडी उद्धवजी ठाकरे साहेबांनी सगळ्या 48 लोकसभा मतदारसंघाच्या बैठका आमच्या ऑलरेडी झालेल्या आहेत. त्याचा गाजावाजा आम्ही केलेला नाही, पण पूर्ण 48 मतदारसंघाच्या बैठका 6 महिन्यापूर्वीच झालेल्या आहे आणि त्याच्यातून हळूहळू त्याच्यातलं जे काय काय कमतरता किंवा जे मजबूती या सगळ्या विषयात संघटन लक्ष देते त्या हेतूने हा दौरा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.